आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल, ओबीसीचा दबाव तयार करावाच लागेल, ओबीसीच्या दबावाखाली या सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडावंच लागेल। मला आश्चर्य वाटतं, मंत्रीच त्या ठिकाणी मोर्चे काढत होते। अरे मोर्चे काढण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन बाजू मांडली असती तर आरक्षण टिकलं असतं। आजही बघा, आजही 5 जिल्ह्यांच्या निवडणुका घोषित झाल्या, 50 वर्षानंतर पहिल्यांदा एकही ओबीसीची सीट नाही, एकही ओबीसीची सीट नाही। आणि इकडे रोज कोरोनाचं कारण सांगून मार्केट बंद करतात, आज पुन्हा नवीन निर्बंध आले, अधिवेशन घेत नाही। आणि मग 5 जिल्ह्यांमध्ये निवडणुका होतात कशा होतात? 5 जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या की प्रेसिडेंट तयार होणार आहे। प्रेसिडेंट, तुम्हाला माहिती आहे सर्वोच्च न्यायालय कशावर चालतं? ते प्रेसिडेंटवर चालतं, प्रेसिडेंटवर। एकदा 5 जिल्ह्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना झाल्या की 2022च्या सगळ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्याकरता या सरकारला प्रेसिडेंट मिळेल, प्रेसिडेंट। आणि सर्वोच्च न्यायालय देखील त्यावेळेस म्हणेल, देर इज अ प्रेसिडेंट, तुम्ही 5 जिल्ह्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांनी पाडलाय। मी आज या सगळ्या ओबीसी मंत्र्यांना आव्हान करू इच्छितो, तुमची आमची दुश्मनी नाही आहे, तुम्ही कुठल्याही पक्षात असा, पण जर ओबीसी प्रति इमानदार असाल तर आम्ही तुमच्या सोबत उभं राहायला तयार आहे, राजकारणाशिवाय तुमच्या सोबत उभं राहायला तयार आहे। मी तुम्हाला दाव्याला सांगतो, पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आपण ओबीसीचं आरक्षण परत आणू शकतो। नव्हे मी तर या ठिकाणी सांगतो की खऱ्या अर्थानं आमच्या हाती जर सूत्र दिली तर मी दाव्यानं सांगतो या ठिकाणी ओबीसीचं या आरक्षणाला राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही तर राजकारण संन्यास घेईल, राजकारण संन्यास घेईल। या ठिकाणी 100% जे तुमच्या हाती आहे ते तुम्ही करत नाही आहात, कारण तुम्हाला ते करायचं नाही आहे। मनात कुठेतरी काळं बेरा आहे, मनात कुठेतरी काळं बेरा आहे। हे मनातलं काळं हे रोज नवीन थिअरी तयार करताय,